रायगडच्या हरिहरेश्वर समुद्र किनारी सापडलेल्या बोटीचा दहशतवादाशी संबंध नाही. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात निवेदन. बोट प्रकरणाचा तपास एटीएस करणार. हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोटीवरील शस्त्रास्त्र नेपच्यून कंपनीचीच. 3 AK-47 रायफल जप्त. जूनमध्ये बोट समुद्रात उलटल्याची कंपनीकडून माहिती. दहीहंडीला खेळाचा दर्जा. पुढील वर्षापासून दहीहंडीच्या स्पर्धा भरवणार. गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सवलती. शिंदे फडणवीस सरकारच्या मोठ्या घोषणा. महाराष्ट्रात सीबीआयला घातलेली बंदी लवकरच उठण्याची शक्यता. महाविकास आघाडी सरकारने घातली होती बंदी. सत्तांतरानंतर शिंदे फडणवीसांचा निर्णय. बदलांचा धडाका. सागर बंगला वॉशिंग मशीनचं काम करत असेल. रश्मी शुक्लांनी फडणवीसांच्या घेतलेल्या भेटीवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची टीका. फोन टॅपिंग प्रकरणी कोर्टात सुनावणी. भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याच्या घटस्फोटाच्या अफवा. युजवेंद्रची पत्नी धनश्रीनं इंस्टाग्राम अकाउंटवरून चहल आडनाव काढल्यानं चर्चांना उधाण. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.